लखनऊ की जनता, आप सबको मैं दिल से धन्यवाद करना चाहता हूं। नमस्कार, जय हिंद। चौकीदार, चौकीदार, चौकीदार। आपण बघतोय लखनऊ मध्ये राहुल गांधी आता या रोड शो दरम्यान थोडंसं त्यांनी भाषण केलं, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे आणि या भाषणामध्ये, छोटे खाणी भाषणामध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला बोल केलेला आहे, भाजपवर हल्ला बोल केलेला आहे। आपण ही थेट दृश्य बघतोय लखनऊ मधल्या प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्या रोड शोची ही दृश्य आहेत, थेट दृश्य आहेत। 12:15 या रोड शोला सुरुवात झालेली आहे, साधारणतः 5 वाजेपर्यंत हा रोड शो पूर्ण होणार आहे। मोठा प्रतिसाद जो आहे या रोड शोला उत्तर प्रदेशमधल्या लखनौमधले नागरिक देताना बसत आहेत दिसतोय आणि या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर एक मोठा उत्साह, एक नवचैतन्य जे आहे ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला दिसून येते आणि 2014 ज्या पद्धतीनं पराभव काँग्रेसचा झालेला होता, उत्तर प्रदेशमध्ये केवळ 2 खासदार निवडून आलेले होते, ते कुठंतरी अपयश पुसून काढण्यासाठी काँग्रेसनं आतापासूनच जोरदार तयारी सुरू केलेली आहे आणि एक रणशिंग जे आहे 2019 निवडणुकीचं लोकसभेचं ते फुंकलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि कुठंतरी घवघवीत यश मिळावं उत्तर प्रदेशमध्ये आणि केंद्रामध्ये त्याच जोरावर सत्ता स्थापन करता यावी यासाठी 2 युवा नेत्यांवर या उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे प्रियंका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया या दोघांवर जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। दोघंही तरुण नेते आहेत आणि या दोघांच्या अनुषंगानं उत्तर प्रदेशमधले तरुण मतदार जो आहे तो काँग्रेसकडे आकर्षित व्हावा यासाठी काँग्रेसनं ही रणनीती आखलेली आहे। तर दुसरीकडे इंदिरा गांधी यांच्यासारख्याच प्रियंका गांधी दिसत आहेत, त्यामुळे उत्तर प्रदेश असेल किंवा संपूर्ण भारतातले असेल जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न काँग्रेसनं सुरू केलेला आहे कारण इंदिरा गांधी यांची गोरगरीब, शेतकरी, कामगार या सगळ्यांमध्ये देशभरामध्ये एक क्रेज होती, एक लोकप्रियता होती, एक आकर्षण होतं आणि त्याचाच कुठंतरी फायदा जो आहे तो प्रियंका गांधी यांच्या माध्यमातून काँग्रेस घेण्याचा प्रयत्न करते आणि एक जबरदस्त असा प्रतिसाद या दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय की काँग्रेसच्या या रॅलीला, काँग्रेसच्या या रोड शोला प्रियंका गांधी आणि राहुल गांधींच्या मिळताना दिसतोय। कुठंतरी एक नवचैतन्य या कार्यकर्त्यांमध्ये आलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। या गाडीमध्ये आपण जर बघितलं तर प्रियंका गांधी आहेत, राहुल गांधी आहेत, ज्योतिरादित्य शिंदे आहेत, त्याचबरोबर उत्तर प्रदेशमधले काँग्रेसचे नेते राज बब्बर आहेत आणि दिग्गज नेते अनेक या रोड शोमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कुठंतरी उत्तर प्रदेशमधला विजय हा केंद्रामध्ये सत्तेच्या समीप नेण्यासाठी, सत्तेच्या समीप जाण्यासाठी महत्त्वपूर्ण असतो आणि त्याच अनुषंगानं सगळ्या पक्षांनी जे आहे ते आपला माहोल आणि एकंदरीतच आपल्या रणनीती जी आहे ती बांधायला सुरुवात केलेली आहे, आपले डावपेज आखायला सुरुवात केलेले आहेत आणि पहिली जर रणनीती आपण बघितली तर सपा आणि बसपा यांनी उत्तर प्रदेशमध्ये यश मिळवलेलं आहे। याचं कारण असं 2014 या सगळ्या पक्षांचा सुपडा साफ झालेला होता आणि भाजपनं घवघवीत यश मिळवलेलं होतं, मग काँग्रेसला केवळ 2 जागा होत्या, सपा बसपा सुद्धा यश मिळवू शकलेलं नव्हतं आणि त्यामुळे कुठंतरी पोटनिवडणुकींमध्ये सपा आणि बसपा एकत्र झाल्यानंतर त्यांनी 2019 एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, मात्र कुठंतरी काँग्रेसला डावलण्याचा प्रयत्न सपा आणि बसपानं केलेला आणि त्यामुळं काँग्रेस या शक्ती प्रदर्शनाद्वारे, या रोड शोद्वारे आपली उत्तर प्रदेशमधली ताकद भाजप आणि सपा बसपा यांना दाखवण्यासाठी या शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करते आणि रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। याचं कारण असं 2014 जरी सुपडा साफ झालेला असला काँग्रेसचा उत्तर प्रदेशमध्ये, केवळ 2 खासदार निवडून आलेले असले तरीसुद्धा 2009 जर आपण आढावा घेतला तर 2009
काँग्रेसला 21 जागा उत्तर प्रदेशमध्ये होत्या, म्हणजे काँग्रेसचं उत्तर प्रदेशमध्ये काहीच नाही असं सुद्धा म्हणता येणार नाही. काँग्रेसला सुद्धा चांगला प्रतिसाद जो आहे तो उत्तर प्रदेशमध्ये मिळत आला, याला अपवाद सोडला 2014 चा, कारण एक मोदी लाट होती भाजपच्या बाजूनं, एक प्रचंड मोठ्या प्रमाणावर युवकांची ताकद 2014 उभा राहिलेली होती, आणि त्याचबरोबर अँटी इन्कम्बन्सीचा सुद्धा फटका त्यावेळेला काँग्रेसला बसलेला होता. सलग 10 वर्ष केंद्रामध्ये काँग्रेसची सत्ता होती, पण काँग्रेसचे जे उमेदवार आहेत, गेल्या वर्षीचा जर आपण गेल्या निवडणुकीचा आढावा घेतला 2014 चा, तर 2 उमेदवार निवडून आलेले असले, 2 जागा फक्त लोकसभेवर गेलेल्या असल्या, तरी सुद्धा काँग्रेसचे जे उमेदवार आहेत ते 6 ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर असलेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळे कुठेतरी आता बसपा आणि सपाला विचार करावा लागणार आहे की काँग्रेसला आपल्या सोबत घ्यायचं की नाही, कारण काँग्रेस जरी मोठ्या प्रमाणावर भाजपला काँग्रेसचा फटका बसणार नसला तरी सपा आणि बसपाच्या आघाडीला मात्र फटका बसू शकतोय, कारण सेक्युलर मतांचं विभाजन होईल असा अनेक जे विश्लेषक आहेत, राजकीय विश्लेषक, त्यांनी अंदाज वर्तवलेला आहे. त्यामुळे कुठंतरी सपा आणि बसपावर दबाव टाकण्याचा सुद्धा काँग्रेसचा हा प्रयत्न असू शकतोय असं सुद्धा बोललं जात आहे. राहुल गांधी यांनी मगाशी एक छोटेखानी भाषण केलेलं आहे या रोड शो मध्ये, राहुल गांधी नेमकं काय बोलले बघूया. और अब मैंने प्रियंका और सिंधिया जी को यहां का जनरल सेक्रेटरी बनाया है, और मैंने उनको कहा है, मैंने इनसे कहा है कि उत्तर प्रदेश में जो सालों से अन्याय हो रहा है उसके खिलाफ इन दोनों को लड़ना है, और उत्तर प्रदेश में न्याय वाली सरकार लानी है. इनका लक्ष्य लोकसभा में जरूर है, मगर इनका लक्ष्य विधानसभा में कांग्रेस पार्टी सरकार बनाने का है, और हम यहां पे फ्रंट फुट पे खेलेंगे, बैक फुट पे नहीं खेलने वाले हैं. और जब तक यहां कांग्रेस पार्टी की विचारधारा की सरकार नहीं बनेगी तब तक सिंधिया जी और प्रियंका जी और मैं चैन से नहीं रहेंगे. अच्छा एक बात बताओ, चौकीदार देखिए, देश के चौकीदार ने उत्तर प्रदेश और बाकी प्रदेशों से पैसा चोरी किया है, वायुसेना से पैसा चोरी किया है. आज आप हिंदू अखबार पढ़िए, कल का हिंदू अखबार पढ़िए, उसमें साफ लिखा है नरेंद्र मोदी ने पैरेलल नेगोशिएशन किया. नरेंद्र मोदी जी ने भ्रष्टाचार का जो क्लॉज था उसको मिटाया, और अनिल अंबानी को 30,000 करोड़ रुपए का फायदा चौकीदार ने पहुंचाया. तो चौकीदार आपण बघितलं या रोड शो मध्ये छोटेखानी केलेल्या भाषणामध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे. राफेल करारावरून एक मोठ्या प्रमाणावर टीकास्त्र जे आहे ते सोडलेलं, ही दृश्य बघितली तर काँग्रेसच्या या रॅलीला, प्रियंका गांधींच्या राहुल गांधींच्या या रोड शोला किती मोठ्या प्रमाणावर लखनौमध्ये प्रतिसाद मिळतोय ही दृश्य त्यासाठी पुरेशी आहेत असं मला वाटतंय. आणि या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर तरुण कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर जुने कार्यकर्ते काँग्रेसचे असतील, हे सगळे या रोड शोच्या माध्यमातून काँग्रेसच्या या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत, रोड शोमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. एक नवं चैतन्य आहे, एक उत्साह आहे, एक ऊर्जा आहे या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये, कारण प्रियंका गांधी सक्रिय राजकारणामध्ये आलेले आहेत. राहुल गांधी यांनी सुद्धा राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या ठिकाणी सत्ता स्थापन करून आपलं नेतृत्व आहे ते सिद्ध केलेलं आहे. त्यांच्या नेतृत्वावर सुद्धा अनेक वेळा टीका होत होती, प्रश्नचिन्ह उभी केली जात होती, मात्र या मागच्या झालेल्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये 3 राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेवर आला, आणि कुठंतरी राहुल गांधी यांच्यावर मारला गेलेला अपयशाचा शिक्का पुसण्यामध्ये राहुल गांधी यशस्वी झालेले आहेत, आणि त्यांचं नेतृत्वावर सुद्धा शिक्कामोर्तब झालेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर आत्ता लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर प्रियंका गांधी या सक्रिय राजकारणामध्ये आलेल्या आहेत. आपण बघतोय कार्यकर्त्यांची संवाद साधताय ज्योतिरादित्य शिंदे,
त्याचबरोबर प्रियंका गांधी, राहुल गांधी या सगळ्या रोड शो दरम्यान कार्यकर्त्यांशी बोलतायत, पदाधिकाऱ्यांशी बोलताना दिसतायत. राहुल गांधींनी काही वेळापूर्वी भाषण सुद्धा केलेलं आहे आणि कुठेतरी भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न तर आहेच, पण या सगळ्यामध्ये शक्ती प्रदर्शन केलेलं आहे भाजपला दाखवून देण्यासाठी सपा बसपावर खऱ्या अर्थानं या सगळ्याचा परिणाम होईल असं दिसतंय. कारण सपा आणि बसपानं आघाडी करताना काँग्रेसला कुठेही विचारात घेतलेलं नाही, काँग्रेसला दुर्लक्षित केलं, डावललेलं आहे. 2017 ज्यावेळेला उत्तर प्रदेशच्या निवडणुका झालेल्या होत्या त्यावेळेला मात्र अखिलेश यादवांची समाजवादी पार्टी आणि राहुल गांधींच्या काँग्रेस पक्षानं या ठिकाणी आघाडी केलेली होती, मात्र त्यांचा सपाटून पराभव झालेला होता आणि भाजपनं घवघवीत यश मिळवलं. योगी आदित्यनाथ हे भाजपचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनलेले होते आणि यावेळेला मात्र आघाडी करताना कुठंतरी 2017 विधानसभेला मित्र असलेल्या राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यामध्ये थोडीशी दरार आलेली आपल्याला पाहायला मिळाली. कारण अखिलेश यादव आणि मायावती यांनी काँग्रेसला डावलण्याचा प्रयत्न केला आणि कुठंतरी मग त्यानंतर आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो काँग्रेसनं उत्तर प्रदेशमध्ये चालवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळी 12:15 दुपारी ही हा रोड शो सुरू झालेला आहे आणि या रोड शोमध्ये मोठा प्रतिसाद काँग्रेसला मिळताना दिसतोय. ही दृश्य आपण बघतोय. या रोड शो दरम्यान राहुल गांधी आणि त्यांचे सगळे सहकारी ज्योतिरादित्य शिंदे चहा पिताना दिसतायत. एक कार्यकर्त्यांशी संवाद साधत छोटेखानी भाषण सुद्धा राहुल गांधी यांनी केलेलं आहे. प्रियंका गांधी सक्रिय राजकारणात आल्यानंतर सगळ्यात मोठा रोड शो जो आहे तो लखनौ मधला होतोय आणि यानंतर प्रियंका गांधी यांचा संपूर्ण देशभर झंझावाती दौरा होईल. सरचिटणीसपदी प्रियंका गांधींची नियुक्ती करण्यात आलेली असली तरी सुद्धा त्या काँग्रेसच्या देशभरातल्या स्टार प्रचारक असणार आहेत. या पाठीमागचं सगळ्यात मोठं कारण असं आहे कारण त्यांचा चेहरा जो आहे तो दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी मिळता जुळता आहे आणि इंदिरा गांधी यांच्या लोकप्रियतेचा कुठंतरी प्रियंका गांधी यांच्या रूपानं फायदा करून घेण्याचा भाजपचा प्रयत्न, माफ करा, काँग्रेसचा प्रयत्न असलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच संपूर्ण देशभरामध्ये काँग्रेसच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी फिरणार आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तर प्रदेश, उत्तर प्रदेशवर सगळ्या पक्षांनी ज्या पद्धतीनं लक्ष केंद्रित केलंय त्याच पद्धतीनं काँग्रेसनं सुद्धा लक्ष केंद्रित केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याचं कारण असं, 80 खासदार उत्तर प्रदेशमधून जात असतात लोकसभेला आणि मागच्या वेळेचा जर आपण आढावा घेतला तर मागच्या वेळेला मात्र काँग्रेसचा सपाटून पराभव जो आहे तो उत्तर प्रदेशमध्ये झालेला होता आणि भाजपला सत्तेच्या जवळ नेण्याचं काम उत्तर प्रदेशमध्ये केलेलं होतं. भाजपला घवघवीत यश मिळालेलं होतं. सपा बसपचा सुद्धा सपाटून पराभव 2014 झालेला होता आणि त्याच अनुषंगानं सगळ्या पक्षांनी जर आपण बघितलं तर लक्ष केंद्रित केलेलं आहे या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये. कारण जो पक्ष उत्तर प्रदेशमध्ये चांगलं यश मिळवतो तो पक्ष सत्तेच्या समीप जातो आत्ता असा आत्तापर्यंतचा असा इतिहास आहे आणि त्यामुळं कुठंतरी सगळे पक्ष जे आहेत ते उत्तर प्रदेशमध्ये कामाला लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. हे थेट दृश्य बघतोय प्रियंका आणि राहुल गांधी यांच्या रोड शोची ही दृश्य आहे थेट लखनौवरून आणि लखनौवरून आपले प्रतिनिधी आहेत प्रशांत लीला रामदास. प्रशांत, आपण बघतोय या रॅलीच्या रोड शोच्या दरम्यान एक छोटेखानी भाषण सुद्धा राहुल गांधींनी केलं आणि पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला. बरोबर आहे. खास करून मी आता लालबाग चौकामध्ये आहे. लालबाग चौक हा प्रसिद्ध हजरतगंज एरिया मधला एरिया आहे आणि इथे छोटेखानी भाषण प्रियंका गांधी झालेलं आहे. एक प्रकारे नवचैतन्यवर संपूर्ण रस्ता हा फक्त कार्यकर्त्यांनी भरला होता. एका बाजूला फुलांचा वर्षाव होत होता, दुसऱ्या बाजूकडे कार्यकर्ते घोषणा देत होते, दुसरीकडे चौकीदार चोर यासारख्या घोषणा होत होत्या आणि एक प्रकारे उत्साहाचं वातावरण, नवचैतन्याचं वातावरण होतं. आणि आता हा रोड शो जो आहे तो इथून पास झालेला आहे. आता हा समोर समोर जात आहे आणि सायंकाळी 5 ते 5:15 पर्यंत नेहरू भवन जे आहे तिथे काँग्रेसचं समितीचं कार्यालय आहे तिथे पोहोचेल. जवळपास 50 जास्त गाड्या या रोड शो मध्ये आहे. जवळपास 2 ट्रक आहे. त्यानंतर बघितलं तिथल्या खासदारांच्या गाड्या आहे. अनेक म्हणजे प्रत्येकानी आपला सहभाग असावा असा प्रयत्न असावा, ठिकठिकाणी फलक लागलेले आहे आणि या छोटेखानी भाषण जे झालेलं आहे लालबाग चौकामध्ये, त्या लालबाग चौकाच्या भाषणामध्ये ज्या पद्धतीनं पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना टार्गेट करण्याचा प्रयत्न, खास करून ज्या पद्धतीनं प्रियंका गांधी आणि राहुल गांधी करत आहे त्याचंच हे उत्तम उदाहरण आहे की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती
फक्त काँग्रेसला एकच व्यक्तीला टार्गेट करायचे नरेंद्र मोदी हे स्पष्टपणे दिसत आहे आपल्याला. आणि हा रोड शो जो हळूहळू समोर जात आहे, आता यानंतर लालबाग चौकानंतर तो हजरतगंज या एरियात जाईल आणि तिथे साधारणतः कार्यकर्त्यांना सोबत तिथे सुद्धा संभाषण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. समोर नेहरू चौकात गेल्यानंतर तिथे जे बाबासाहेब भीमराव आंबेडकर मार्ग आहे त्या मार्गावर जाऊन दोन रस्त्यांना दोन पुतळे आहेत, बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा, या दोन्ही पुतळ्यांना मल्लार्पण करण्याचा कार्यक्रम त्यांचा आहे. आणि सोबतच या कार्यक्रमानंतर जवळ सरदार पटेल यांचाही पुतळा आहे, लोहपुरुष, भारताचे लोहपुरुष सरदार पटेल यांचाही पुतळा आहे, त्या पुतळ्यालाही मल्लार्पण करतील असं म्हणता येईल. की वातावरणामध्ये तारुण्यमय वातावरण आहे, नवचैतन्य आहे, लोकांमध्ये उत्साह आहे आणि उत्साहाचा जो झरा आहे, उत्साहाचा जो समुद्र आहे तो ओसंडून या लालबाग चौकामध्ये आणि लखनौमध्ये वाहत आहे. स्टुडिओ अगदी प्रशांत, या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं 12:15 या रोड शोला सुरुवात झालेली होती, आता 4:10 झालेली आहेत. सकाळ दुपारपासूनच प्रतिसाद चांगला मिळतोय, पण आता रोड शो जसा संपत येतोय तशी गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर, प्रचंड हा शब्द आपण वापरू शकतोय, प्रचंड गर्दी जमलेली आहे या रोड शोला. बरोबर आहे, या रोड शो साठी मोठ्या संख्येनं असं म्हणता येईल की संपूर्ण लखनौ शहरातले कार्यकर्ते ज्या काँग्रेसमध्ये पुनर्जीवन निर्माण करण्याची भूमिका प्रियंका गांधींना देण्यात आलेली जवळपास यशस्वी होताना दिसत आहे आपल्याला. कारण की ज्या पद्धतीने सगळे कार्यकर्ते इथे आले होते आणि कार्यकर्ते इथे आल्यानंतर आम्ही ज्या बिल्डिंगवरती आहो, ज्या बिल्डिंगवरून आम्ही पाहतोय की संपूर्ण चारही रस्ते जे आहे लालबाग चौकामध्ये येणार आहे. आपल्याला एक सांगावं माहिती देते वाटते की लालबाग चौकामध्ये लोकमान्य टिळक यांचा पुतळा आहे, अर्धाकृती पुतळा आहे. त्या पुतळ्याच्या बाजूला जर बघितलं आपण, त्या पुतळ्याच्या समोर प्रियंका गांधींनी भाषण दिलं होतं आणि त्याच्या चार दिशेने चार रस्ते येतात, चारही रस्ते दुसरे कार्यकर्त्यांनी फुलून गेले होते. एकीकडे फुलांचा वर्षाव सुरू होता, आपल्याला माहित असेल की रस्त्यावरती फुलांच्या रांगा टाकण्यात आल्या, त्या रस्त्यावर फुलांचा वर्षादन होता. आणि ज्या पद्धतीने रथ होता तो रथ एका गाडीमध्ये तारामध्ये अडकल्यामुळे त्याची शेवटी रस्त्या त्या रथातून उतरल्या, त्या खाली जो जे वाहन होतं मोठं जे ट्रक होता त्याच्या त्या खाली उतरल्या आणि त्यांनी सरळ मार्ग जो गाड्या खाचून जे वाहन होतं दुसरं बुलेट प्रूफ वाहन त्यावर त्या बसल्या आणि तिथूनच एसपीजीच्या गराड्यामध्ये त्या समोरच्या रोड शोला त्यांनी मार्गक्रमण केलं. आणि जर बघितलं आपण आता मागे मागे तो जो वाहन होतं ज्यामध्ये सोनिया गांधीच्या पुत्री प्रियंका गांधी या येत आहेत त्या तो सुद्धा आता वाहन ते मागे जात आहे. आणि जर या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण याचं विश्लेषण केलं, राजकीय विश्लेषण करताना अनेक राजकीय विश्लेषक सकाळपासून चर्चा होत आहे आमच्या, त्यांनी म्हटलंय की यांच्या काँग्रेसचे बूथ लेवलचे कार्यकर्ते अजून नाही. प्रशांत, आपण ही गर्दी बघितल्यानंतर खरंच काँग्रेसमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य आलंय असं म्हणावं लागेल. तुम्ही आमच्या सोबत असेच राहा, एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूयात. पहा फक्त News18 लोकमत. आपण ही थेट दृश्य बघतोय, लखनौ मधली प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांचा रोड शो सुरू आहे आणि थेट लखनौ मध्ये या सगळ्याचं वार्तांकन करतायत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास. प्रशांत, आपण बघतोय मागच्या 5 वर्षांमध्ये कुठेतरी एक मरगळ जी आहे ती कार्यकर्त्यांमध्ये आलेली दिसली, मात्र आत्ताचा मागच्या 5 वर्षातल्या काँग्रेसच्या सभा असतील, रॅलीज असतील, रोड शो असतील आणि प्रियंका गांधी आणि राहुल गांधींची आजची रॅली, आजचा रोड शो काय वाटतंय? खास करून जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं हे संपूर्ण खास करून एक प्रकारे उत्साहाचं वातावरण, नवचैतन्याचं वातावरण आहे. आणि सोबतच गेल्या अनेक दिवसापासून एक मरगळ होती उत्तर प्रदेश काँग्रेसमध्ये, गेल्या 29 वर्षामध्ये वाचून काँग्रेसची सरकार नाही आहे इथे विधानसभेमध्ये आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा निरुत्साह होता. तो निरुत्साह कुठेतरी भरून काढण्याचं काम प्रियंका गांधीच्या या रोड शोनी केलेलं आहे. ज्या पद्धतीनं अपेक्षित पेक्षा जास्त जनसमुदाय यांनी एकत्र झालेला आहे, मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची एक गर्दी आहे. वयोवृद्ध असो, तरुण असो, तरुण तरुणी असो, या सगळ्यांचा मोठा समूह इथे आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि एक प्रकार असं म्हणता येईल की हे आनंदाचं वातावरण, या नवचैतन्याचं वातावरण, या वातावरणाच्या माध्यमातून एक प्रकारे हा सगळा जो प्रयत्न आहे, खास करून काँग्रेसचा जो प्रयत्न आहे पुनर्जीवन करण्याचा काँग्रेसला, तो कुठेतरी यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या पद्धतीनं राजकीय विश्लेषकांनी मत व्यक्त केलेलं आहे की बूथ लेवलचा कार्यकर्ता या रोड शोच्या माध्यमातून काँग्रेसला मिळावा असा एक प्रयत्न कुठेतरी यशस्वी होताना दिसतोय. वरळ एकीकडे वयोवृद्ध, दुसरीकडे तरुण, या दोघांचं मिलन करून ज्या पद्धतीने हे सगळे असं म्हणता येईल की एक आनंदाचं वातावरण इथे पाहायला मिळतंय. तव चैतन्याचं वातावरण उत्तर प्रदेशच्या काँग्रेसमध्ये खास करून हा सगळा जी बरगळ आहे ती निघून जावी असाच प्रयत्न या रोड शोचा आहे.
अगदी प्रशांत, तुम्ही आमच्यासोबत असेच रहा. अजून लखनौ मध्ये गेलेलो आहोत. प्रियंका राहुल गांधींचा लखनौ मध्ये रोड शो सुरू आहे. एक प्रचंड अशा प्रकारचा प्रतिसाद या रोड शोला मिळालेला दिसतोय. कुठेतरी एक शक्ती प्रदर्शन काँग्रेसचं लखनौ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये होत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण 2019 लोकसभा निवडणुका तोंडावर आहे. 2014 उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा सपाटून पराभव झालेला होता. सपा बसपाचा पराभव झालेला होता आणि भाजपनं त्या ठिकाणी घवघवीत यश मिळवलेलं होतं आणि ते कुठंतरी आता पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सगळेच पक्ष कामाला लागलेले पाहायला मिळत आहेत. आणि त्यामुळेच प्रियंका गांधी या सक्रिय राजकारणात आलेल्या आहेत. त्यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवलेली आहे आणि उत्तर प्रदेशमधूनच त्यांच्या राजकारणाला त्यांच्या सक्रिय राजकारणाला सुरुवात झाली आहे. त्यांच्या रोड शोला सुरुवात झालेली आहे. आपले प्रतिनिधी लखनौमधून थेट आहेत प्रशांत लीला रामदास. प्रशांत, आपण बघितलं कुठंतरी असा सुद्धा काही राजकीय विश्लेषकांच्याकडून प्रश्न निर्माण केला जातोय, खरंच या गर्दीमधलं गर्दीचं मतांमध्ये रुपांतर होईल का? कारण आपण 2017 जर विधानसभा निवडणूक बघितली उत्तर प्रदेशची तर राहुलची आणि राहुल गांधींची आणि अखिलेश यादव यांची सुद्धा एक मोठा रोड शो अनेक झालेले होते, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. बरोबर आहे. यापूर्वी जेव्हा 2014 निवडणूक होती त्यावेळेस खास करून जर बघितलं आपण तर राहुल गांधीचं जेव्हा त्यांना सरचिटणीसमध्ये नियुक्ती करण्यात आली होती त्यांच्याकडे युवक काँग्रेसची जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी देखील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांनी अनेक रोड शो भारतभर केल्या, पण त्याचा फार मोठा प्रतिसाद 2014 निवडणुकीत पाहायला मिळाला नाही. एक विश्लेषकांचं मन आहे, पण दुसरं महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं कार्यकर्ते इथे एकवटण्यात आलेले आहे, ज्या पद्धतीनं 80 ही लोकसभा मतदारसंघातून ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना एकत्र करून या इथे आणण्यात आलेलं आहे लखनौमध्ये, सोबतच दुसरीकडे लखनौच्या दोन्ही विधानसभा मतदारसंघातून दोन्ही लोकसभा मतदारसंघातून ज्या पद्धतीनं कार्यकर्ते आलेले आहेत त्या सगळ्यांमध्ये जर बघितलं आपण उल्लेख तर ग्रामीण मतदार असो किंवा शहरी मतदार असो या दोघांना जोडण्याचं काम प्रियंका गांधींनी केलेलं आहे. जे लालबाग चौकामध्ये ज्या पद्धतीचं चित्र होतं, चारही बाजूंची रस्ते आहेत ते संपूर्ण कार्यकर्त्यांनी भरले होते. एक महत्वाचं विशेषण. दुसरं, यामध्ये बहुतांश तरुण कार्यकर्ते होते. तिसरं महत्वाचं म्हणजे यामध्ये जवळपास 20% हे वयोवृद्ध नेते होते. याचा अर्थ असा होतो वयोवृद्ध नेते एकीकडे, दुसरीकडे तरुण नेतृत्व तरुण तरुणी सोबत या दोघांना जोडून कशी लोकसभेच्या 80 जागांवरती आपली उड्डाण कशी घेता येईल आणि सोबतच यामध्ये जास्तीत जास्त मतदारांपर्यंत कसं पोहोचता येईल यासाठी प्रयत्न झाले जाणार आहे. आणि सोबतच या रोड शोच्या माध्यमातून काँग्रेस अगदी प्रशांत म्हणजे कुठेतरी काँग्रेसला प्रतिसाद मोठा मिळण्याची अपेक्षा आहे आणि त्याच अनुषंगानं काँग्रेसनं आता 2019 तयारी सुरुवात केलेली आहे. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आणि या सगळ्या रॅलीचे रोड शोचे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त News18 लोकमत.